शिक्षण महर्षी भाऊसाहेब गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात सेवाभावी पुरस्काराचा वितरण सोहळा साजरा करण्यात आला. शिक्षण महर्षी भाऊसाहेब गांधी यांच्या जयंतीनिमित्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सेवाभावी पुरस्कार वितरण सोहळा शानदार वातावरणात साजरा करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि निस्वार्थी भावनेतून कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्कारानं गौरविण्यात आलं. परभणी येथील ख्यातनाम कविवर्य तथा सुसंवादक प्राध्यापक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते सत्कार मूर्तींना सन्मानित करण्यात आलं. मनोगत व्यक्त करताना त्यांनी भाऊसाहेब गांधी यांच्या निस्पृह कार्यापासून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं. या संस्थेला जे सूत्र दिलं की शिक्षण हाच धर्म, हे संस्थेचं वेदवाक्य आहे. शिक्षण हाच धर्म. महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि त्यांची त्यांची वेदवाक्य असतात. ती वेदवाक्य कुठून कुठून तरी घेतलेली असतात मोठ्या धर्मग्रंथांच्या मधून. आमचे ज्ञानोपासक शिक्षण मंडळ आहे परभणीला, तर आम्ही उपनिषदांमधून एक वाक्य घेतलेलं आहे, ते आमच्या संस्थेचं वेदवाक्य म्हणून छापलेलं आहे. आनो भद्रा कर्तवो यन्तो विश्वतः. बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेतलं घोषवाक्य जे आहे ज्ञानाचं महत्व सांगणारं, नयी ज्ञानेन सदृशं भवितुं यदिद्यते, हे छापलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी तमसो मा ज्योतिर्गमय असं छापलेलं असतं. हे कुठून कुठून तरी मोठ्या धर्मग्रंथातून मोठ्या माणसांची वचनं घेतलेली असतात. मला भाऊसाहेब गांधीचं आणि या संस्थेचं वैशिष्ट्य हे वाटतं की ह्यांनी असं कुठून तरी उचलून घेतलेलं नाहीये. हे कुठल्या धर्मग्रंथातलं किंवा कुठल्या उचलून घेतलेलं सूत्र नाहीये. शिक्षण हाच धर्म, तर हे सूत्र त्यांनी स्वतःहून जगाला दिलेलं आहे. स्वतःहून या पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थापक अध्यक्ष तथा प्रतिष्ठानचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी, प्राध्यापक विलास बेत यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, वालचंद शिक्षण समूहातील सदस्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान प्राध्यापक विलास बेत यांनी भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानच्या कार्याची तसेच ध्येय धोरणांसह वाटचालीची माहिती दिली. श्री आयनक पल्लाला दिगंबर जैन शाळेच्या वतीने आज भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानच्या उपक्रमामध्ये वालचंद शिक्षण समूह यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून गुणी आणि सेवाभावी लोकांना पुरस्कार देण्याचा हा कार्यक्रम WIT यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रजित भालेराव उपस्थित. भाऊसाहेब गांधीच्या निधनानंतर ही प्रतिष्ठान सुरू झालं आणि त्या प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेतील गुणवंत आणि सेवाभावी लोकांना अशा पद्धतीचा पुरस्कार देऊन त्यांना कार्यरत करण्याची ही योजना. आणि भाऊसाहेबानंतर डॉक्टर रणजित गांधी यांनी या संस्थेची धुरा सांभाळली. पुरस्कार प्राप्त डॉक्टर वंदना गवळी यांनी भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानतर्फे मिळालेला पुरस्कार हा स्फूर्तीदायी आणि अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. आज वालचंद शिक्षण समूहातर्फे दिला जाणारा श्रीमान भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्कार मिळाल्यामुळे स्वतःला फार मोठी धन्य समजते. हा पुरस्कार मला आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व ग्रंथ कर्मचारी, प्राध्यापक वर्ग व माझ्या मैत्रिणी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, त्यामुळे त्यांच्या सर्वांचे आभार मानते. स्वतःला खूप धन्य समजते. थँक्यू. भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानच्या सेवाभावी पुरस्कार वितरण सोहळ्याचं शैलीधार सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी केलं.